नमस्कार मित्रांनो, एमपीएससी मेड इझी आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 नुकतीच पार पडली. त्यामधील पेपर क्रमांक 2 जो आहे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा पेपर, तर त्यातील आपण मराठी भाषा व्याकरण आणि शब्दसंग्रहाच्या 49 प्रश्नांचा आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्याच माध्यमातून मी तुम्हाला आन्सर किताची देणार आहे. सोबत आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून पुढील अभ्यासासाठी आपल्याला एक दिशा मिळून जाईल. ठीक आहे, किंवा एक आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे, किंवा ह्या विषयाच्या अभ्यासाची तयारी करताना आपण कोणत्या डेप्थ पर्यंत जाऊन अभ्यास केला पाहिजे याचा आपल्याला एक अंदाज येईल. त्यामुळे आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस घेऊया, सोबत सविस्तर सखोल चर्चा प्रश्नांवरती करूया. ठीक आहे, आपण लेक्चरला सुरू करूया. तत्पूर्वी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. बघा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साधारणतः आता मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहामध्ये व्याकरणाचा एक भाग असतो आणि शब्दसंग्रह आणि आकलनाचा एक भाग असतो. ठीक आहे, शब्दसंग्रह आणि आकलन म्हणजे काय, उतारे, ज्यावरती 5 प्रश्न विचारले जातात. आपल्याला माहिती आहे सर्वांना ही गोष्ट. तर त्याचं वेटेज किती आहे हे जनरली बघा. यावेळेस ते वेटेज कोर व्याकरणाचं वाढवलं होतं. जनरली व्याकरणावरती 25 ते 30 प्रश्न विचारले जातात 50 पैकी. यावेळेस एकूण 33 प्रश्न विचारले होते कोर व्याकरणावर. आणि शब्दसंग्रहावरती सरासरी 22 ते 25 प्रश्न विचारले जातात. यावेळेस मात्र ते प्रश्न कमी केले होते, 17 प्रश्न यावरती विचारण्यात आले होते. व्याकरणाचं वेटेज यावेळेस वाढवलं होतं. आयोग कधीही असं व्हॅरिएशन करू शकतं. त्यामुळे शब्दसंग्रह आणि व्याकरण या दोन्हीकडे दुर्लक्ष करायचं नाही. दोन्हींना इक्वल वेटेज एक प्रकारे आहे. सरासरी शब्दसंग्रहावरती 40 ते 50% प्रश्न विचारले जातात. त्या पद्धतीने आपण शब्दसंग्रहाची तयारी केलेली पाहिजे. सर्वात महत्वाचं आपल्याला माहिती आहे, 1 तासाचा पेपर असतो फक्त. बरोबर, 1 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यातल्या 50 इंग्लिशच्या प्रश्नांना वेळ लागतो तुलनेने. त्यामुळे आपलं स्पीड वाढवण्यासाठी आपण संकल्पना एकदम सखोलपणे अभ्यासल्या पाहिजेत, व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून एक्झामला सिली मिस्टेक आपल्या टाळल्या जातील आणि वेगाने आपले प्रश्न सोडवून होतील. ठीक आहे, दुसरी गोष्ट की आपण टेस्ट सिरीज निश्चित सॉल्व्ह केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या 1 तासाचं नियोजन जमेल. बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थ्यांचे उतारावरचे प्रश्न सोपे असतात पण काही गडबडीत चुकतात, कारण तेवढा वेळ भेटत नाही उतारा वाचायचा, प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, बाकीचे पण प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. तर या पद्धतीने आपण याचा विचार करून अभ्यास केला पाहिजे. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, व्याकरणाचं वेटेज वाढलंय तर कुठे वाढलंय बघा. बघा, मी एक 4 चॅप्टर सांगतो आणि मी नेहमी सांगत असतो, वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर हे 4 चॅप्टर अतिशय महत्वाचे. सरासरी 7 ते 8 प्रश्न यावरती फिक्स विचारले जातात. ठीक आहे, यावेळेस त्यावरती 11 प्रश्न विचारले होते मित्रांनो, हे लक्षात घ्या या ठिकाणी. बऱ्याचदा काय, हे चॅप्टर पुस्तकाच्या एंडला असतात, शेवटी शेवटी असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं किंवा वरचेवर त्याचा अभ्यास होतो आणि विद्यार्थी मग इथं आपल्या हक्काचे मार्क्स गमावून बसतात, प्रॉपर अभ्यास न झाल्यामुळे, व्यवस्थित संकल्पना न समजून घेतल्यामुळे. वाक्यांच्या प्रकारावरती यावेळेस 3 प्रश्न होते, वाक्य पृथक्करणावरती 2, वाक्य संश्लेषण 3 आणि वाक्य रूपांतर 3, असे एकूण 11 प्रश्न होते. बघा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, संधी या घटकावरती लास्ट टाइम म्हणजे पाठीमागच्या मुख्य परीक्षेला एकही प्रश्न विचारला नव्हता, यावेळी 4 प्रश्न होते. तसे 5 होते पण एका प्रश्नाचा रेफरन्स थोडा वेगळा आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. म्हणजे 4 ते 5 प्रश्न संधी या घटकावरती विचारले होते. म्हणजे एक लक्षात घ्यायचे, आयोग कोणत्याही घटकावरती वेटेज कधीही वाढवू शकतो आणि आयोगाला वाटलं तर एकही प्रश्न त्या घटकावरती विचारला जाऊ शकत नाही. त्यामुळं व्याकरणामध्ये सर्व घटक आपल्याला इक्वली, त्याला म्हणजे आपण महत्व द्यायचे, समान महत्व दिल्यानंतर आणि योग्य त्या डेप्थ पर्यंत जाऊन अभ्यास केल्यानंतरच आपल्याला मार्क्स येतील या विषयामध्ये. ठीक आहे, त्यामुळं चालतंय. बघा, पुढे पाहूयात. सर्वनामांवरती 3 प्रश्न होते, क्रियाविशेषणाव्यांवरती 3 प्रश्न होते. ठीक आहे, त्यामुळं सरासरी 1-2 प्रश्न विचारले जातात प्रत्येक घटकावरती, पण कधी कधी काय होतं मग काही काही घटकांना जास्त महत्व देत आहे, त्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. बघा, शब्दांच्या 8 जाती ज्या आहेत त्यावरती फिक्स क्वेश्चन असतात, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यव आणि अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. आपल्याला माहिती आहे 8 शब्दांच्या जाती आहेत, त्यावरती कन्फर्म क्वेश्चन असतात, तसेच सर्वच घटकांवरती असतात. बघा, त्यावेळेस अलंकार आणि शब्दशक्तीवरती एक काही प्रश्न विचारला नव्हता. बरोबर, लास्ट टाइम शब्दशक्तीवरती एक प्रश्न आला होता आणि तो अत्यंत अवघड होता, आउट ऑफ द बॉक्स होता, त्यावेळेस विचारलाच नाही. असं होतं प्रत्येक वेळेस, कधी विचारला जातो तर कधी विचारला जात नाही.
इकडे बघा शब्दसंग्रहामध्ये शब्दसिद्धीवरती हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. यावरती 7 ते 8 प्रश्न सरासरी विचारले जातात. ह्यावेळेस थोडं वेटेज कमी केलं, 4च प्रश्न विचारले गेले आणि म्हणजे वेटेज कमी केलं ते इकडे वाढवले ह्या 4 चॅप्टरमध्ये. तर त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा शब्दसिद्धी घटक, सर्वात जास्त वेटेज असलेला घटक शब्दसंग्रहामध्ये. त्यानंतर उतारांवरती 5 प्रश्न. त्यामुळे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करताना हे लक्षात ठेवायचं की उताराच्या हक्काचे 5 प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर आपल्याला तिथेच सापडतात, त्यामुळे तो वेळ आपल्याला तिथं प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी भेटला पाहिजे. त्या पद्धतीचं नियोजन आताच झालं पाहिजे. ठीक आहे. समानार्थी शब्दांवरती 1 प्रश्न होता, विरुद्धार्थी शब्दांवर 1, म्हणींवरती 2 प्रश्न होते, वाक्प्रचारांवरती 2, शब्दसमूहाबद्दल 1 शब्दांवरती 2 प्रश्न होते. ठीक आहे. तर आता आपण थेट सुरुवात करूया स्पष्टीकरण पाहायला. वर्ण विचारावरती 1-2 प्रश्न विचारले होते, ते 2 प्रश्न पाहूयात. बघा, पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. विधान बरोबर आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्णांनाच मूलध्वनी म्हणतात. आपल्याला माहितीये त्यांनाच मूळ अक्षरे म्हटलं जातं. ते मूळचे असतात, त्याचं विभाजन करता येत नाही, त्याच्यापासूनच इतर ध्वनी तयार होतात. बरोबर. मूलध्वनी इतर कोणापासून तयार होत नाही, कारण ते मूळचे असतात. ह्या मूलध्वनी किंवा मूळाक्षरांपासून ध्वनी किंवा अक्षरे बनतात. हा फरक लक्षात घ्या, मूलध्वनी आणि ध्वनी. बरोबर. मूळाक्षरे आणि अक्षरे आपल्याला माहिती आहे सर्वांना, मूलध्वनी मूळाक्षरांपासून ध्वनी किंवा अक्षरे बनतात आणि मूलध्वनी मूळाक्षरांनाच वर्ण म्हटलं जातं. की जे मूळचे असतात त्याचं विभाजन करणं अशक्य असतं, विभाजन होत नाही. ते मूळचे असतात ते वर्ण, त्यापासून ध्वनी किंवा अक्षरे बनतात, त्यापासून शब्द बनतात आणि नंतर वाक्य बनतात. हा सिक्वेन्स आपल्या सर्वांना माहित असणं अपेक्षित आहे. बघा, मूल ध्वनींना वर्ण म्हणतात हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. येस, ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो आणि ती चिन्ह वापरल्यामुळे ते नाहीसे होत नाहीत. आपण जे ध्वनी तोंडावाटे बाहेर उच्चारलेत ते नाहीसे होत न हो म्हणून आपण ती चिन्ह वापरतो. विशिष्ट चिन्हांच्या सहाय्याने त्यांना लिहून ठेवतो आणि लेखन केल्यामुळे, लिहून ठेवल्यामुळे ते नाश पावत नाही, म्हणजे क्षर पावत नाहीत, म्हणून त्यांना अक्षरे असं म्हटलं जातं. ध्वनीच्या चिन्हांनाच अक्षरं म्हटलं जातं. ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो आणि त्या ध्वनी चिन्हांनाच काय म्हटलं जातं, अक्षरे म्हटलं जातं. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे या ठिकाणी तिन्ही विधानं बरोबर आहे, एबीसी बरोबर. पुढे पाहूयात बघा, अर्धस्वरामध्ये. आता आपल्या सर्वांना माहिती आहे अर्धस्वर हा व्यंजनांचाच प्रकार आहे. नावात जरी स्वर असतं त्याच्या, तरी तो व्यंजनांचा प्रकार आहे, लक्षात घ्यायचा आहे अर्धस्वर. आता हा अर्धस्वर का म्हटलेले, ते जरी व्यंजन आहेत मूळची, पण त्याच्यामध्ये स्वराचे पण गुणधर्म सापडतात, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हटले जातात. मग हे पहिलं वाक्य बरोबरच आहे. अर्धस्वरामध्ये स्वर व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात. आपल्याला माहिती आहे यर ल व हे 4 कसे आहेत, अर्धस्वर आहेत. बरोबर. की जे व्यंजने आहेत, म्हणजे व्यंजनांचे गुणधर्म त्याच्यात निश्चित असणार आहेत, कारण ती मूळची व्यंजनच आहेत. आणि त्यांच्यामध्ये बघा, य ह्या व्यंजनामध्ये ई ह्या स्वराचा गुणधर्म सापडतो. र आता हे संधी करताना, बरोबर, संधी हा घटक आहे, त्यामध्ये याचा आपल्याला रेफरन्स येतो, त्याचा उपयोग तिथे येतो. तर त्यावेळेस आपण ते पाहूयात. बरोबर. आणि य ह्या व्यंजनासाठी ई हा स्वरासारखा त्याचं साधर्म्य आहे उच्चारामध्ये. र ह्या व्यंजनाचं रु ह्या स्वरासारखं, ल ह्या व्यंजनाचं लृ ह्या स्वरासारखं आणि व ह्या व्यंजनाचं उ ह्या स्वरासारखं उच्चार साधर्म्य आहे. प्रत्यक्ष गुणधर्म त्याच्यामध्ये सापडतात. बरोबर. आता ह्या अर्धस्वरांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो का? नाही. उत्तरार्ध वाक्याचा चूक आहे. पूर्वार्ध बरोबर आहे. कठोर वर्णामध्ये नाही तर मृदू वर्णामध्ये होतो. एक लक्षात ठेवायचं, यर ल ही मृदू व्यंजन आहेत. त्यानंतर श श स ही कठोर आहेत. परत हळ ही मृदू आहेत. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, मृदू कठोर मृदू, यर ल व मृदू, श श स कठोर, हळ मृदू. आणि तुम्ही उच्चार करून पहा, यर ल व एकदम आपण जोर न देता उच्चारतो, श श स चा उच्चार करताना मात्र आपल्याला कठोर उच्चार करावा लागतो, त्यावरती जोर द्यावा लागतो. हळ हे अगेन मृदू व्यंजन आहेत. या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, फक्त उत्तरार्ध चूक आहे. त्यामुळे फक्त बी बरोबर असताना पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, बी बरोबर. ठीक आहे. पुढे पाहूयात बघा, आता संधी या घटकावरती 4 प्रश्न होते. 5वा प्रश्न आपण नाही, 5 प्रश्न होते, पण 5वा प्रश्न वेगळ्या घटकाच्या अंडर होता की ज्याला संधीचा अभ्यास असणं आवश्यक होतं. तर ते आपण पाहूयात. बघा, पहिलाच प्रश्न आहे, संकल्पना संकीर्ण या शब्दांना खालीलपैकी कोणता उपसर्ग. आता हे उपसर्ग म्हणजे शब्दसिद्धीचा भाग आहे. बरोबर. परंतु इथे तुम्हाला संधीचा अभ्यास असेल तर त्याचा उपसर्ग तुम्हाला माहित होतो किंवा ते उत्तर देणं सोपं पडतं. एक लक्षात घ्यायचे, संधीचे 2 महत्वाचे नियम आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, सम अधिक कल्प, सम अधिक किरण, सम अधिक गती, सम अधिक योग हे शब्द आहेत. यामध्ये पहिला जो शब्द आहे त्याच्या शेवटी काय आहे, म हे व्यंजन आहे. मग संधीचा नियम काय आहे, म पुढे जर व्यंजन आलं, बघा इथे आता क हे व्यंजन आहे, क
क व्यंजन आहे ग व्यंजन आहे य व्यंजन म पुढे जर व्यंजन आलं तर काय होते म नाहीसा होतो म ह्या व्यंजनापुढे व्यंजन जर आलं तर म नाहीसा होतो आणि त्याच्या बदल्यात म बद्दल मागील अक्षरावरती अनुस्वार येतो मग इथं मागच्या अक्षरावर काय येणार आहे अनुस्वार येणार आहे बघा इथं अनुस्वार आलेला आहे आणि म नाहीसा झालेला बरोबर समाधिक कल्पमध्ये म नाहीसा गेला आणि स वरती अनुस्वार आला संकल्प असा शब्द तयार होणार आहे त्यामध्ये उपसर्ग कोणता येणार आहे बाय डिफॉल्ट सम हा उपसर्ग येणार आहे संकल्प आणि संकेम या शब्दांमध्ये सम हा उपसर्ग आहे पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे दुसरा एक नियम बघा या ठिकाणी सम अधिक आचार सम अधिक आलोचन बरोबर म ह्या व्यंजनापुढे आता स्वर आलेला आहे म ह्या व्यंजनापुढे आता स्वर आला आहे ज्यावेळेस स्वर पुढे येईल त्यावेळेस तो म नाहीसा होत नाही तो स्वर थेट त्या म मध्ये मिसळून जातो सम अधिक आचार मध्ये म अधिक आमा होतो आणि आपला शब्द काय म्हणतो समाचार म अधिक आलोचन सम अधिक आलोचन समालोचन म्हणजे इथं म नाहीसा होत नाही आहे तसाच राहतो ज्यावेळेस स्वर समोर येतो मच्या पुढे त्यावेळेस म पुढे स्वर आल्यास तो मागील म मध्ये मिसळून जातो आणि म पुढे व्यंजन आल्यास तो म नाहीसा होतो आणि त्याच्या बद्दल मागील अक्षरावरती अनुस्वार येतो पुढचा प्रश्न पाहूयात बघा थापी गुराखी चोरी ही स्त्रीलिंगी नामे कोणत्या संधीने तयार झाली आहे तर हे मराठी विशेष संधीचा आपण प्रकार पाहतो आपल्याला माहितीये बघा आता उदाहरणार्थ चोरी हा शब्द घेऊयात चोरी या शब्दामध्ये मूळचा शब्द एक सापडतो आपल्याला चोर आणि त्याला प्रत्यय येतो ई बरोबर आता तुम्ही म्हणसाल चोर अधिक ई चोरी होईल का थेट होत नाही संधी बघा कशी होते इथे या ठिकाणी नीट समजून घ्या आता ह्या शेवटच्या र चं विभाजन केलं तर र अधिक अ असं येतो आणि हा पुढचा ई अ मध्ये ई मिसळल्यावरती संधीच्या नियमामुळे मध्ये अच्या पुढे ई आला तर त्याचा काय होतो ए होतो मग इथे ए झाला पाहिजे ना चोरे असा शब्द तयार झाला पाहिजे पण तसा होत नाही म्हणजे इथं वेगळी संधी येते बघा कशी संधी होते इथे नीट पाहूयात आपण बघा चोर अधिक ई म्हणजे र चं विभाजन र अधिक अ अधिक ई बरोबर आता इथे काय झालेले दोन स्वर एकमेकांच्या समोर आलेले त्यापैकी पहिला स्वर नाहीसा होतो आणि दुसरा स्वर आहे तसंच राहतो दुसरा स्वर आहे तसंच राहतो म्हणजे पर स्वर आहे तसंच राहतो म्हणून त्याला पररूप संधी म्हटलेलं आहे बघा आता ह्या र मध्ये हा ई मिसळला र अधिक ई काय होणार आहे री होणार आहे मग आपला शब्द बघा र अधिक ई री आणि हा पहिला चो आहे तसाच मग आपला शब्द म्हणतो चोरी ही संकल्पना या ठिकाणी लक्षात घ्या बघा मी या ठिकाणी लिहिलेले थाप अधिक ई पच विभाजन प अधिक अ नाहीसा होतो म्हणजे पूर्वीचा स्वर नाहीसा होतो दुसरा स्वर आहे तसंच राहतो तो स्वर अगोदरच्या व्यंजनात मिसळून प अधिक ई पी होतो थापी हा शब्द तयार होतो लक्षात घ्या दुसरा स्वर आहे तसाच राहतो पूर्वीचा स्वर नाहीसा होतो पर म्हणजे दुसरा स्वर आहे तसा राहतो म्हणून त्याला पररूप संधी असं म्हटलं पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर आहे पूर्वीचा स्वर नाहीसा नंतरचा स्वर आहे तसा नंतरचा म्हणजे पर त्याला पररूप संधी असं म्हटलेलं आहे बघा पुढील पैकी व्यंजन संधीची उदाहरणे कोणती सोपा प्रश्न होता अगेन सदाचार आणि अब्ज हे व्यंजन संधीची उदाहरणे ए आणि सी फक्त बरोबर या ठिकाणी तर आपल्याला माहितीये सदाचार या शब्दामध्ये सत हा रूट वर्ड आहे सत म्हणजे चांगला बरोबर स आणि त चा पाय मोडलाय बघा हा सत अधिक आचार आता संधीच्या नियमानुसार त ह्या व्यंजनापुढे स्वर आलेला आहे इथं किंवा मृदू वर्ण आलेलं आहे तर त्यावेळेस तृतीय व्यंजन संधी होते त बरोबर त च्या गटातलं तिसरं व्यंजन कोणतं आहे त थ त तिसरं व्यंजन त आहे म्हणजे त चा काय होणार आहे या ठिकाणी त होणार आहे तृतीय व्यंजन संधी झाली बरोबर सद अधिक आचार मग द अधिक आ काय होणार आहे ता होणार आहे आणि आपला शब्द सदाचार बनणार आहे रूट वर्ड आहे सत अधिक आचार आणि इथं लक्षात घ्यायचंय त ह्या व्यंजनापुढे स्वर आलाय म्हणजे हे व्यंजन संधीचं उदाहरण हे बरोबर आहे बरोबर आता अब्ज हा पण बघा व्यंजन संधीचं उदाहरण अप अधिक च मूळ रूट वर्ड आहे अप बरोबर प चा पाय मोडलेला आहे बरोबर ह्या प ह्या व्यंजनापुढे ज बरोबर म्हणजे इथे मृदू वर्ण आलेला आहे समोर कठोर व्यंजनाच्या पुढे मग तृतीय व्यंजन संधीचा नियम लागू होणार आहे इथं बरोबर मग प चा काय होणार आहे प च्या गटातलं तिसरं व्यंजन कोणतं ब प फ ब बरोबर म्हणजे प चा ब झाला अप च्या पुढे ज आला ब अधिक ज ज आपलं उत्तर होतंय अब्ज इथं व्यंजनाच्या समोर आलेलं आहे म्हणजे इथं व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे ए आणि सी फक्त बरोबर आहे विद्यार्थी हे स्वर संधीचं विधान उदाहरण आहे सजातीय स्वर संधीचं बघा विद्या हा एक शब्द आहे अर्थी हा एक शब्द आहे मग विद्या ह्या शब्दाची फोड केली तर शेवटी आ हा स्वर येतो इथे अ हा स्वर आहे आच्या पुढे अ आलाय म्हणजे दोन्ही स्वरच एकत्र आलेले आहेत म्हणून हे स्वर संधीचं उदाहरण आहे आणि दोन्ही सजातीय स्वर असल्यामुळे त्याला सजातीय स्वर संधी म्हटलेलं आहे कुंभार हा शब्द पण कुंभ हा मूळ शब्द आहे त्याला आर हा प्रत्यय लावलेला आहे
बरोबर आणि कुंभार शब्द म्हणलाय दोन्ही स्वर संधीचं उदाहरण आहे बघा अच्या शेवटी काय अ हा स्वर आहे अच्या पुढे आ आला म्हणजे स्वर संधीचं उदाहरण एसी बरोबर पुढे पाहूयात बघा दिग्विजय या शब्दाची संधी ओळखा आता एक इथे या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन क्रिएट होईल आपण संधी करताना काय करतो दोन वर्ण एकत्र आणतो बरोबर बऱ्याचदा तुम्हाला असं वाटू शकतं की ग ह्या वर्णापुढे व हे वर्ण येऊन व तयार झालेलं आहे आणि संधी झालेली आहे असं वाटू शकतं काही विद्यार्थी दोन हे उत्तर पण देऊ शकतात तर दोन उत्तर काय येणार नाही ते मी पुढे स्पष्ट करतो सध्या बघा दिक अधिक विजय पर्यक्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे बघा दिक हा मूळ शब्द आहे ज्याचा आपल्याला अर्थ माहिती आहे दिशा असा अर्थ होतो त्याचा दिकचा बरोबर दिक क चा पाय मोडलेला आहे बघा मग संधी कशी होते बघा दिक अधिक विजय बरोबर आता इथं पण तृतीय व्यंजन संधी होणार कारण पुढे मृदू वर्ण आलेला आहे बरोबर क ह्या कठोर व्यंजनाच्या पुढे मग क चा काय झालेला आहे तिसरं क च्या गटातलं तिसरं व्यंजन ग होणार आहे दिक आणि ह्या विजयचा व अधिक ई असे पुढे बरोबर मग ग च्या पुढे व आलेला आहे ग च्या पुढे व आल्यावरती काय होतोय व होतोय बरोबर ह्या वचा पाय मोडलेला असणार कारण आपण त्याच्यात अ मिसळलेला नाहीये बरोबर किंवा स्वर मिसळलेला नाहीये मग इथे मात्र बघा दुसऱ्या पर्यायामध्ये ग च्या पुढे व आल्यानंतर ग अधिक व बरोबर काय होते व असा झाला पाहिजे बरोबर पाय मोडला पाहिजे वचा पण इथं पाय मोडलेला नाहीये त्यामुळे चूक आहे बरोबर एक अधिक विजय मात्र येणार आहे बरोबर बघा व झालेला इथे ती आहे तसा एक त्याच्यात ती मिसळला द्वि झाला आणि आपली संधी काय म्हणली दिग्विजय असे पर्यक्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे पुढे पाहूयात गविश्वर या शब्दाची स्वर संधी व योग्य पोट शब्द ओळखा आता मी सविस्तर नियम वगैरे सांगत बसत नाही किंवा कशी संधी होते ते सांगणार नाही पोट शब्द आपल्याला माहित पाहिजे गो हा मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो गो म्हणजे गाय गो अधिक ईश्वर आणि त्याची संधी होते गविश्वर अशी बरोबर ते कशी होती आता ते आपण लक्षात घेऊ नका लेक्चरमध्ये आपण ते घेत असतो तुम्हाला स्टील माहित असेल ओ पुढे ई आला तर ओचा अ होतो अ अधिक ई काय होणार आहे अवी होणार आहे बरोबर गविश्वर असा आपला शब्द तयार होणार आहे फक्त ए या ठिकाणी बरोबर आहे ग अधिक ईश्वर असं होत नाही गाई अधिक ईश्वर असं होत नाही ग अधिक ईश्वर असं होत नाही गो अधिक ईश्वर आहे मूळचा रूपवर्ड गो आहे गो म्हणजे गाय लक्षात घ्या फक्त ए या ठिकाणी बरोबर आहे पुढे पाहूयात बघा नामांवरती एक प्रश्न होता सोपा प्रश्न होता बरोबर अवनी तरुणी आणि वारुणी ही खाली पैकी कोणत्या प्रकारची नामे आहेत बरोबर आता बघा आपल्याला माहिती असेल शेवटी यांच्या काय इकारांत ई हा स्वर आहे शेवटी म्हणजे अंती कोणता आहे ई स्वर आहे म्हणजे इकारांत ही शब्द आहेत किंवा नामे आहेत आणि ही स्त्रीलिंगी नाम आहेत आपल्याला माहिती आहे ती अवनी ती तरुणी ती वारुणी स्त्रीलिंगी नामे आहेत इकारांत स्त्रीलिंगी नामे हे याचं योग्य उत्तर आहे बघा आता एक शब्द संग्रहाचा रेफरन्स आलेला आहे तर अवनी या शब्दाचा अर्थ काय होतो बघा अवनी या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी समानार्थी शब्द आहे अवनीला पृथ्वी हा समानार्थी शब्द आहे बघा मित्रांनो शब्द संग्रहाचा अभ्यास थेट करायला गेला तर पाठांतर करायला तुम्हाला अवघड जाईल त्याचा अभ्यास असा वेगवेगळ्या ठिकाणी करावा लागतो अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द पृथ्वी या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे पाहूयात बघा सामान्य रूपावरती एक प्रश्न होता इकारांत स्त्रीलिंगी ग्राम नामाची आता ग्राम नाम म्हणजे काय एखाद्या शहराला किंवा गावाला दिलेलं नाव जे असतं त्याला ग्राम नाम म्हटलं जातं आता इथं इकारांत स्त्रीलिंगी ग्राम नाम म्हटलेलं आहे आपल्याला सर्वांच्या परिचयाचं असलेलं मुंबई हे ती मुंबई म्हणजे स्त्रीलिंगी नावे आणि ते ग्राम नाम आहे बरोबर आणि ते कसं आहे इकारांत आहे शेवटी ई आहे त्याच्या बरोबर याचं सामान्य रूप काय होते बघा मुंबई त्याला प्रत्यय लावूयात मुंबईचा मुंबईला मुंबईचे कोणताही प्रत्यय लावला तरी मुंबईत बदल होत नाही बरोबर म्हणजे इथं मुंबई असं वगैरे काय होत नाही बरोबर इथं इकारांतच राहते म्हणजे आकारांत याकारांत वाकारांत होणार नाही यापैकी नाही याचं उत्तर आहे इकारांत स्त्रीलिंगी ग्राम नामांचे सामान्य रूप इकारांतच राहत किंवा होत नाही असं आपण त्याला म्हणूया बरोबर म्हणजे यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे सर्वनामांवरती तीन प्रश्न होते आपण पाहूयात ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे द्वितीय पुरुषवाचक आपल्याला माहिती आहे प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक असे तीन पुरुषवाचक नामे आहेत प्रथम म्हटलं की स्वतःबद्दल बोलताय उदाहरणार्थ मी हुशार आहे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मी हे सर्वनाम माझ्याबद्दल वापरतोय प्रथम व्यक्तीबद्दल वापरतोय मी ते प्रथम पुरुषी जात बरोबर आता मी तुमच्याबद्दल सर्वनाम वापरलं की तुम्ही खूप अभ्यास करता बरोबर म्हणजे ज्याच्याशी बोलायचं मी तुमच्याशी बोलतोय आता तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही कशा आहात हुशार आहात तुम्ही हे सर्वनाम कसं झालं द्वितीय पुरुषवाचक झालं बरोबर आणि आपण ज्यावेळेस तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम किंवा ते लोक
येथे आले बरोबर ते म्हणजे तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण ज्यावेळी बोलत आहोत तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते आपल्या सर्वांना माहिती आहे सोपा कन्सेप्ट आहे पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे पुढे पाहूयात आपण हे पुरुषवाचक सर्वनाम आता बघा हा प्रश्न जरा कन्फ्युजन होता तर आपण याचा सविस्तर पाहूयात आपण हे पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेकवचनी येते पण आत्मवाचक आपण आता बघा आपण हे सर्वनाम आहे ना एक पुरुषवाचक सर्वनाम म्हणून पण वापरलं जातं आणि आत्मवाचक सर्वनाम म्हणून पण त्याला वापर होतो ज्यावेळेस स्वतः ह्या अर्थाने ते येतं त्यावेळेस त्याला आत्मवाचक असतं आणि आपण हे सर्वनाम ज्यावेळेस स्वतःचा उल्लेख करताना किंवा प्रथम पुरुषी उल्लेख करताना दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना वापरलं जातं त्यावेळेस ते पुरुषवाचक असतं आपल्या सर्वांना माहीत आहे बरोबर आता बघा इथे एक रेफरन्स देतो मी तुम्हाला आपण हे पुरुषवाचक ज्यावेळेस असतं त्यावेळेस ते एक वचनात पण येतं आणि अनेक वचनात पण येतं त्यामुळे हे पहिलं पूर्वार्धच होते आता ते प्रथम द्वितीय पुरुष निश्चित असतं बघा उदाहरणार्थ आपण खूप डेंजर माणूस असं मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मी माझ्या स्वतःबद्दल बोलत असतो म्हणजे ते एक वचनी झालेले आणि सोबतच ते प्रथम पुरुष झालेले बरोबर आणि मी जर म्हटलं आपण सर्वजण फिरायला जाऊया असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ते अनेक वचनी झालेले आपण हे सर्वनाम एक वचनात पण येते अनेक वचनात पण येते येते लक्षात त्यामुळे इथं फक्त अनेक वचनी दिलेले त्यामुळे ते चूक आहे पूर्वार्ध याचा हा फरक लक्षात घ्या आणि ज्यावेळेस आत्मवाचक आपण ज्यावेळेस म्हणतो हे सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनी येते ऑब्व्हियसली आत्मवाचक आपण दोन्ही वचनात येतं उदाहरणार्थ बघा त्यांनी आपणहून हे काम केले म्हणजे ते आत्मवाचक झालं स्वतःहून त्यांनी ते काम केले म्हणजे आत्मवाचक झालं इथं आपणहून म्हणजे ते अनेक वचनी झालं आणि मी म्हटलं त्याने आपणहून ते काम केले असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस ते एक वचनी असणार आहे म्हणजे दोन्ही वचनात येते का निश्चित येते आणि तिन्ही पुरुषी असते का असते तिन्ही पुरुषी बरोबर उदाहरणार्थ बघा प्रथम पुरुषी आपण मी आपणहून हे काम केले मी प्रथम पुरुषी झालं तू आपणहून हे काम केले पाहिजे म्हणजे द्वितीय पुरुषी झालं आणि त्यांनी आपणहून हे काम केले पाहिजे म्हणजे तृतीय पुरुषी झालं म्हणजे तिन्ही पुरुषी येते म्हणजे या वाक्याचा उत्तरार्ध बरोबर आहे पूर्वार्ध चूक आहे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे रेफरन्स देतो मोराळ अंबे यांच्या पुस्तकातला बघा आपण हे आत्मवाचक सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम म्हणून उपयोग केला जातो आणि ज्यावेळेस पुरुषवाचक सर्वनाम म्हणून उपयोग केला जातो त्यावेळेस ते तिन्ही पुरुषात येतं आणि दोन्ही वचनात चालतं बरोबर बरोबर म्हणजे तिन्ही पुरुषात चालतं आणि दोन्ही वचनात इथे एक फक्त अनेक वचनात दिलं आहे ते दोन्ही वचनात पाहिजे होतं म्हणून याचा काय पूर्वार्ध चूक आहे आणि उत्तरार्ध बरोबर दोन याचं योग्य उत्तर आहे पुढे पाहूयात आपण तुला हवे ते तू घ्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत बघा आता तुला हे कसं आहे ते पुरुषवाचक आहे पण पर्याय तसा नाही खाली कुठे बरोबर तू हे सर्वनाम कसं आहे द्वितीय पुरुषवाचक आहे पण तसा पर्याय नाही आता बघा इथे ते हे सर्वनाम बरोबर मग जो तो जी ती जे ते ही सर्वनाम कशी असतात संबंधी सर्वनामे असतात संबंध दोन गोष्टींचा संबंध दाखवण्यासाठी वाक्यात येतात जे हवे ते तू बरोबर ते हे काय येणार आहे संबंधी सर्वनाम येणार आणि पर्याय क्रमांक चार उत्तर आहे विशेषणांवरती एक प्रश्न होता आता बघा विशेषणाचे ज्यावेळेस प्रकार पाहतो आपण त्यावेळेस नाम सदृश विशेषण असा काही प्रकार आपल्याला वाचण्यात येत नाही पण त्याचा रेफरन्स कसा लागतो बघा मी तुम्हाला सांगतो आता पर्याय पाहून उत्तर कसं द्यायचं श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा प्रकार सांगा बरोबर आता माणसांना परंतु कशा श्रीमंत माणसांना म्हणजे श्रीमंत हे काय झालं नामाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणजे विशेषण झालं म्हणजे ह्या श्रीमंत ह्या विशेषणाचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे आता बघा श्रीमंत हे दर्शक विशेषण आहे का नाही दर्शक विशेषण आपल्याला माहितीये हा ही हे बरोबर ही दर्शक सॉरी दर्शक विशेषण आहे दर्शक विशेषण म्हणजे आपण दर्शवण्यासाठी वापरतो ही दर्शक विशेषण तो मुलगा असं ज्यावेळेस मी म्हणतो मुलगा परंतु कसा तो किंवा हा मुलगा बरोबर मुलगा परंतु कसा हा मुलगा बरोबर मी दर्शवण्यासाठी वापरलेला आहे म्हणजे ते दर्शक विशेषण झालं हा या ठिकाणी बरोबर परंतु इथं श्रीमंत हे विशेषण आहे ते काय दर्शक विशेषण येणार नाही ए चुकीचं या ठिकाणी ए बरोबर हा पर्याय गेला ए सी बरोबर हा पर्याय हेल्मेट चाला बरोबर आता गर्व सार्वनामिक विशेषण गर्व हे सार्वनामिक विशेषण नाही बरोबर गर्व हे नाम आहे या ठिकाणी बरोबर ते विशेषण येत नाही गर्व हे नाम त्यामुळे बी वाला चुकला दोन पर्याय एलिमेंट झाला फक्त डी बरोबर राहिला बरोबर मग श्रीमंत हे काय राहिले नाम सदृश विशेषण आहे आता नाम सदृश कसं तर ते मी तुम्हाला सांगतो बघा मी ज्यावेळेस श्रीमंतांना गर्व असतो असं ज्यावेळेस म्हणतो असणारा काय गर्व आणि कोणाला असतो तर श्रीमंतांना असतो कोणाला म्हणजे ते नाम झालं ना श्रीमंतांना हे या ठिकाणी काय नाम झालं
परंतु मी जर आता त्याची फोड केली श्रीमंत माणसांना गर्व असतो असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस बघा माणसं परंतु कशी आहेत श्रीमंत आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगते इथे श्रीमंत म्हातारचा विशेषण म्हणून आलेलं बरोबर. मग हे श्रीमंत विशेषण कसं आहे नाम सदृश आहे का ते त्याचा आपण नाम म्हणूनही वापर करू शकतो वरच्या वाक्याप्रमाणे बरोबर. श्रीमंत हे नाम सदृश विशेषण आहे पर्यायक्रम चार बरोबर आहे. पुढे पाहूयात क्रियापदांवरती दोन प्रश्न होते. बघा जेव्हा मूळ धातूचा कर्ता स्वतःहून क्रिया करीत नाही तर दुसऱ्याच्या प्रेरणे करतो असा अर्थ मूळ धातूच्या रूपावरून उत्पन्न होतो तेव्हा कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात आपल्याला माहिती आहे प्रयोजक क्रियापदे असतात बरोबर. आता बघा ते मूल हसते हे वाक्य जर घेतलं हसणारा कोण किंवा हसणारे कोण तर ते मूल म्हणजे मूल ह्या ठिकाणी काय झालेले वाक्यातला कर्ता झालेला आहे. परंतु मी ज्यावेळेस म्हणतो आई त्या मुलाला हसविते आता हसणारा मुलगा असेल पण तो मूळ करता स्वतः ती क्रिया करत नाही त्याला हसवणारा दुसरा आहे आई हसवते म्हणजे प्रयोजन करणारा व्यक्ती दुसरा आहे म्हणून त्या क्रियापदाला काय म्हणायचं प्रयोजक क्रियापदे म्हणायचं बरोबर. राजा साधू जवळ नेहमी वर मागे बरोबर मागण्याची क्रिया आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय म्हणून मागे या ठिकाणी काय झालेलं आहे क्रियापद झालेलं आहे. साधू गेले त्यांचा आशीर्वाद मागे राहिला राहिला हे क्रियापद आहे. राहिला परंतु कोठे राहिला स्थळ सांगितलेले क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे म्हणून हे क्रियाविशेषण झालेले क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण असतो. वरच्या वाक्यात मागे हे क्रियापद आलेले आहे खालच्या वाक्यात मागे हे क्रियाविशेषण आलेले आहे. क्रियापद क्रियाविशेषण पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. बघा क्रियाविशेषण अव्यय यावरती तीन प्रश्न होते अगेन आता ती पाहूयात आपण प्रश्न. बघा यथास्थित वाजवी व पूर्णपणे या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार कोणता. आता एक नीट शब्द वाचायचे परिणाम आपण असा शब्द वापरतो आणि चुकतो परिणामचा अर्थ होतो रिझल्ट बरोबर. आणि तुम्हाला वाटतं की हे पूर्णपणे वाजवी हे परिणाम कसे काय दाखवतात बरोबर. तसं नाही इथं परिमाण असा शब्द आहे हे लक्षात घ्यायचं आहे. परिमाण म्हणजे मॅग्नेट्यूड किंवा क्वांटिटी आणि परिणाम म्हणजे रिझल्ट हा फरक लक्षात घ्या. हे परिणामदर्शक नाहीये तर परिमाणदर्शक आहे. परिमाणदर्शक म्हणजे मॅग्नेट्यूड दाखवणार आहे क्वांटिटी दाखवणार आहे. पूर्णपणे हे क्रियाविशेषण अव्यय मॅग्नेट्यूड दाखवतं का निश्चित दाखवतं. बघा हंडा पाण्याने सॉरी हंडा पूर्णपणे पाण्याने भरला बरोबर. ते क्वांटिटी दाखवलेले आहे ते पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे तेवढी क्वांटिटी मॅग्नेट्यूड दाखवलेली आहे. पूर्णपणे या ठिकाणी काय झालं परिमाण दर्शक क्रियाविशेषण हवे आहे. पर्यायक्रम तीन याचं योग्य उत्तर आहे. क्रियाविशेषण व त्याची उदाहरणाच्या योग्य जोड्या जोडा कालवाचक आहे काळ दाखवणारे टाइम दाखवणारे. बघा नित्य इतक्यात वारंवार काल दाखवतो मी उदाहरण मी इतक्यात आत्ता लगेच आलो इतक्यात आलो म्हणजे त्या वेळेत आलो कालवाचक आहे बरोबर. नित्य म्हणजे नेहमी सदा म्हणजे ती वेळ माझी सतत करण्याची आहे नित्य आहे बरोबर. वारंवार मी एखादी गोष्ट करतोय म्हणजे ती वेळ दाखवलेली आहे बरोबर. रीतीवाचक रीत दाखवलेली आहे क्रियेची मी जाणून बुजून एखादी गोष्ट करतोय म्हणजे माझी ती रीत झाली बरोबर. टपटप पाणी पडतोय म्हणजे ती रीत झाली बरोबर. उगाच एखादी गोष्ट तुम्ही करताय म्हणजे ती रीत झाली. वाचक येणार आहे संख्यावाचक संख्या दाखवलेली आहे. बघा अत्यंत म्हणजे आता ती निश्चित अत्यंत ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस निश्चित संख्या आपल्याला माहित नसते परंतु संख्या दाखवणार ना अत्यंत प्रमाणात किंवा अत्यंत गोष्टी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्या विशिष्ट संख्या असणार आहे तिथे. बेताचा क्रमशः हे संख्यावाचक झाली. स्थळवाचक स्थळ दाखवणार आहे समोरून एक तिकडे वर सोपं आहे पर्यायक्रम एक उत्तर यायचं. मग अशीच आपण पाहिलं मागे या ठिकाणी काय आलेलं क्रियाविशेषण म्हणून आलेला. उभयने अव्ययांवरती एक प्रश्न होता. बघा सुनंदावर त्याने खूप प्रेम केले परंतु तिने त्याला प्रतिसाद दिला नाही या वाक्यातील प्रधानत्व सूचक उभयने अव्ययाचा प्रकार कोणता. आता परंतु हे प्रधानत्व सूचक उभयने अव्यय त्याचा प्रकार कोणता येणार आहे न्यूनत्वबोधक उभयने अव्यय येणार आहे. ज्यावेळेस न्यूनता म्हणजे काय कमतरता किंवा ओनी बरोबर. सुनंदावर त्याने खूप प्रेम केले परंतु आता पुढे कमतरता दाखवलेली आहे तिने त्याला प्रतिसाद दिला नाही परंतु हे कसं झालेले निनोतबोधक उभयने झालेलं आहे. समासावरती दोन प्रश्न होते सोपे होते. बघा चुलत ससरायातील समास ओळखा बरोबर. आता आपल्या सर्वांना एक माहिती आहे मध्यम पद लोपी समासालाच काय म्हणलं जात मुक्त पद कर्मधार आहे समास बरोबर. म्हणजे मध्यम पद लोपी समास हा कर्मधार आहे समासाचाच प्रकार आहे बरोबर. परंतु उत्तर दोन्ही येणार नाही कर्मधारे आणि मध्यम पद लोपी असं ए बी येणार नाही. काय येणार नाही बघा कारण मध्यम पद लोपी आणि कर्मधारे समास हे तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे. हे तिन्ही पण घ्यावं लागेल मग त्या त्याच्यानुसार ए बी आणि डी तसा पर्यायच नाहीये. त्यामुळे स्पेसिफिक आपल्याला मध्यम पद लोपी समास घ्यावा लागेल फक्त बी बरोबर आहे. चुलत सासर आपल्याला मध्यम पद लोपी समासात माहितीये विग्रहातले मधले शब्द गाळून टाकले जातात त्याला मध्यम पद लोपी समास म्हटलं जातात. चुलत सासरा म्हणजे काय नवऱ्याचा चुलता या नात्याने असलेला सासरा. चुलता आणि सासरा हे शब्द राहिले बाकीचे शब्द गाळून टाकले म्हणून त्याला मध्यम पद लोपी समास म्हटलेलं आहे बरोबर.
पदवी बरोबर मध्यम पदवी समास स्पेसिफिक आपल्याला द्यावे लागेल. बघा सामासिक शब्द तत्पुरुष समासाचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जोडा. दायरा गाईसाठी रान विग्रह करा. गाईसाठी रान साठी हा जो शब्द यावे हा चतुर्थी विभक्तीचं काम करतो बरोबर. ऋणातून मुक्त ऊन हून म्हणजे पंचमी विभक्तीचं काम करणार. सा म्हणजे चाचीचे षष्टी विभक्ती. पाण्यातील तैया पाण्यात बरोबर म्हणजे काय आला सप्तमी विभक्ती आला. ठीक आहे सोपं आहे पॅराग्राफ म्हणजे एक बरोबर. वाक्यांचे प्रकारावरती तीन प्रश्न होते. बघा मला बाजारात येऊ द्यावे बरोबर वाक्यात येते. मला बाजारात येऊ द्यावे इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणजे वाक्य कसं आहे विद्यार्थी आहे बरोबर. वाक्यात असेल तर विद्यार्थी येत शकतो. गेला ती बापरे बघा इथं आश्चर्य व्यक्त केले उद्गार व्यक्त केलेले म्हणजे उद्गार वाची येणार आहे वाक्य. जरी तू आलास तरी मी येणार नाही अट टाकलेली आहे. जर तर म्हणजे अट आहे तिथं कंडिशन आहे. संकेत या शब्दाचा अर्थ होता अट. म्हणून जर तर हे उभ्या आणि अव्ययांचा प्रकार काय किंवा त्या उभ्या आणि अव्यय जोडलेल्या वाक्याचा प्रकार येणार आहे संकेतार्थ बरोबर. देव तुमचे भले करो देवाची प्रार्थना केली ते ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस वाक्य अज्ञार्थीचं असतं आपल्याला माहिती आहे. कार्यक्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे. बघा केवळ वाक्याच्या बाबतीत आता केवळ वाक्यामध्ये आपण पाहिलं एकच काय असतं मुख्य क्रियापद असतं. केवळ वाक्यामध्ये केवळ वाक्यात एकच मुख्य क्रियापद असावे लागते ए बरोबर या ठिकाणी. आता बघा बी आणि सी वाक्य एकमेकांच्या एकमेकांना असे पूरक वाक्य. बघा दिलेल्या वाक्यातील प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावे लागते का नाही. प्रत्येक ठेवलं तर मग ते केवळ वाक्य होणार नाही कारण केवळ वाक्यात आपण पाहिलं एकच मुख्य क्रियापद असावं लागतं. प्रत्येक क्रियापदाला जर मुख्य ठेवलं तर ते केवळ वाक्य होणार नाही. बघा दोन तुम्हाला मी वाक्य सांगतो. मी आंबा खातो मी खेळायला येतो. असे दोन वाक्य स्वतंत्र. मी तर मुख्य क्रियापदे खातो आणि दुसऱ्या वाक्यात येतो हे मुख्य क्रियापद आहे. आता दोन मुख्य क्रियापद आहे याचं एक केवळ वाक्य केल्यावरती काय होते बघा. मी आंबा खाऊन खेळायला येतो हे वाक्य काय झालं आपलं केवळ वाक्य झालं बरोबर. मी आंबा खाऊन खेळायला येतो हे केवळ वाक्य झालं. या ठिकाणी खाऊन हे काय झालं मित्रांनो धातू साधित झालं कारण ते आता वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. आता त्याला धातू साधित म्हणायचं बरोबर. त्याला आता क्रियापद म्हणायचं नाही. मग एकच क्रियापद इथे येतो राहिलेले म्हणून हे केवळ वाक्य झालेले. केवळ वाक्याच्या बाबतीत एकच मुख्य क्रियापद असावे लागते. प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावे लागतात का नाही. आपण हे मुख्य ठेवलं नाही त्याचं धातू साधितात रूपांतर केलं बरोबर. त्यामुळे बी हे चुकीचं आहे. आणि त्याचं मुख्य प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावे लागत नाही म्हणून त्याचं रूपांतर आपण धातू साधित नाम किंवा विशेषणात करतो बरोबर. म्हणून सी हे बरोबर आहे या ठिकाणी. ए आणि सी बरोबर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर आहे. रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखा. सुमन पुस्तक वाचते एकच मुख्य क्रियापद आहे. यामध्ये केवळ वाक्य आहे ए बरोबर आहे. शिवा आणि विवाह शाळेत गेले एकच मुख्य क्रियापद आहे केवळ वाक्य बरोबर. उद्यापासून परीक्षा सुरू होईल बरोबर केवळ वाक्य एकच मुख्य क्रियापद आहे. याच्यामध्ये एबीसी तीन बरोबर आहेत या ठिकाणी. एबीसी बरोबर डी चूक. आता डी मध्ये बघा पण हे प्रधान सूचक उभ्याने अव्याने दोन वाक्य जोडल्यात म्हणजे वाक्य संयुक्त पाहिजे ते मिश्र येणार नाही. त्यामुळे डी चूक आहे एबीसी बरोबर. वाक्य पृथक्करणावरती दोन प्रश्न होते ते पाहूयात. कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल आता कर्माविषयी माहिती सांगतो म्हटल्यावरती कर्माचा विस्तार असणार. कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कर्मविस्तार असतो. कर्माचा विस्तारालाच कर्मपूरकाचा विस्तार म्हणतात कारण कर्म म्हणजेच कर्मपूरक. कर्माचा विस्तार म्हणजे काय कर्माचा विस्तार. कर्मपूरक म्हणजे काय कर्मपूरकाचा विस्तार बरोबर. मग कर्माविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय कर्मपूरकाचा विस्तार. कर्मपूरक म्हणजेच कर्म आणि कर्माबद्दल अधिक माहिती सांगितले म्हणजे त्याचा विस्तार. कार्यक्रमांक तीन बरोबर आहे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. दिसणारा कोण गुलमोहर. वाक्याचा कर्ता कोण झाला गुलमोहर झाला बरोबर. वाक्याचा कर्ता म्हणजेच उद्देश गुलमोहर झाला. पर्याय क्रमांक चार एकच पर्याय उद्देश हा चुकीचा आहे. चार बरोबर आहे. आता बाकीच्या गोष्टी पण आपल्याला माहिती आहे. जर कर्त्याबद्दल विशेषण जर दिलं असेल वाक्यात विधी विशेषण असेल तर ते काय करतं विधानपूर्वकाचं काम करतं. मोहक या ठिकाणी विधानपूर्वक झाले आहे. विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाचा विस्तार म्हणजे वाक्याची क्रिया विशेषण ही विधेय विस्तारात येतात. दिसतो परंतु कसा दिसतो परंतु कोठे शरदाच्या चांदण्यात ठिकाण सांगितलेले म्हणजे तिथं ते काय झालं विधेय विस्तार झाला आणि क्रियापद दिसतो हे आपल्याला माहिती आहे. कार्यक्रम चार बरोबर आहे. वाक्य संकलन वाक्य संश्लेषणावर तीन प्रश्न होते ते पाहूयात. बघा वाक्य संकलनासाठी दोन किंवा अधिक वाक्य हवीत
ऑब्व्हियसली वाक्य संकलन करतो म्हणजे आपण दोन किंवा अधिक वाक्य एकमेकांना जोडतो. त्या नावातच आहे, त्याचं संकलन करतो म्हणजे एकत्र करतो. आपण दोन वाक्यांना एकत्र करतो की अधिक वाक्यांना एकत्र करतो. वाक्य संकलनासाठी दोन किंवा अधिक वाक्य हवीच, निश्चितच ते बरोबर आहे. दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध नसावा असं कसं काय? दोन वाक्य एकत्र करतोय आपण म्हटलं त्याच्यात संबंध असला पाहिजे, बरोबर. त्यामुळे बी हे विधान चूक आहे. ती नेहमीच उभ्याने अव्ययाने जोडलेली असावीत. चूक हे सी विधान चूक आहे. नेहमीच उभ्याने अव्ययाने जोडणं अपेक्षित नाही. ज्यावेळेस केवळ वाक्यात जर आपण रूपांतर केलं, त्याचं दोन वाक्य एकत्र केले, त्याचं एकच केवळ वाक्य केलं, तर ऑब्व्हियसली तिच्यात उभ्याने अव्यय येणारच नाही, बरोबर. उभ्याने अव्यय नसणार आहेत त्याच्यामध्ये. दोन वाक्य नेहमीच उभ्याने अव्ययाने जोडलेली असावीत वाक्य संकलनात, असं नाही. सी चूक आहे. वाक्य संकलनात केवळ संयुक्त मिश्र असे कोणतेही रूपांतर शक्य असते, बरोबर. वाक्य संकलनात आपण दोन किंवा अधिक वाक्यांचं एक केवळ वाक्य बनवू शकतो, दोन किंवा अधिक वाक्यांचं एक संयुक्त वाक्य बनवू शकतो, दोन किंवा अधिक वाक्यांचं एक मिश्र वाक्य सुद्धा बनवू शकतो. ए आणि डी बरोबर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर पाहिजे. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, या वाक्यांचे मिश्र वाक्य खालीलपैकी कोणते आहे, बरोबर. मिश्र वाक्य म्हणजे गौणत्व सूचक उभ्याने अव्ययाने वाक्य जोडली पाहिजे, बरोबर. आता इथं आणि येणार नाही. आता पहिलं वाक्य तर केवळच आहे, जाता येते मिश्र येणार नाही. आरती आणि घंटानाद एकापाठोपाठ सुरू झाले. आरती सुरू झाली मग घंटानाद सुरू झाला, तसं येणार नाही. बघा जेव्हा तेव्हा क्रियाविशेषण अव्ययाने ज्यावेळी दोन वाक्य जोडली जातात त्यावेळेस ती मिश्र वाक्यच असतात, बरोबर. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे. खालील दोन वाक्यांचे एका संयुक्त वाक्यात रूपांतर करा. संयुक्त वाक्यात रूपांतर करायचं म्हणजे संयुक्त वाक्यात प्रधानत्व सूचक उभ्याने अव्यय पाहिजेच, बरोबर. पण हे बघा निनत्वबोधक उभ्याने अव्यय, हे प्रधानत्व सूचक उभ्याने अव्ययाचा प्रकार असल्यामुळे ते संयुक्त वाक्य ठरणार आहे. फक्त तीन बरोबर आहे. एकाने माणसे मोजली ती नऊच भरली, हे केवळ वाक्य पर्याय जातो. एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली, तर उभ्याने अव्ययच नाहीये, त्यामुळे ते संयुक्त येणार नाही. जेव्हा तेव्हा मग अशीच पाहिलं, जेव्हा तेव्हा क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात, त्यामुळे चार पण एलिमेंट होतो. आपल्याला संयुक्त वाक्य पाहिजे. पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. वाक्य रूपांतरावरती बघा मित्रांनो, तीन प्रश्न होते, ते पाहूयात आपण. आपण त्याला मदत करायला नको का? त्या आता हे प्रश्नार्थी वाक्य, त्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं. आपण त्याला मदत कशी करावी हे अगेन प्रश्नार्थीच वाक्य. इथे जरी पूर्णविराम दिलाय तरी या कशी या शब्दामुळे ते प्रश्नार्थी बनते, त्यामुळे ए गेला. आपण त्याला मदत करायला हवी का? प्रश्नार्थी वाक्य हा आपण गेला, कारण आपल्याला विधानार्थी पाहिजे, एक साधं विधान केलेलं पाहिजे त्यासाठी. आपण त्याला मदत का करू नये? प्रश्नार्थी वाक्य तिन्ही एलिमेंट होतात. आपण त्याला मदत करायला हवी, बरोबर. आपण त्याला मदत करायला नको का? या प्रश्नार्थी वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात कसं आहे? आपण त्याला मदत करायला हवी. फक्त डी बरोबर. अर्थ बदलत नाही, बघा डी बरोबर वाला चारच आहे. इकडे डी चूक नाही, हा बरं एलिमेंट होतो, बाकीचे एलिमेंट होतात, कारण फक्त डी बरोबर. एक लक्षात ठेवायचंय, वाक्याचा अर्थ बदलायला नाही पाहिजे. आपण त्याला मदत करायला नको का असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की आपण त्याला मदत करायला हवी. फक्त डी बरोबर. ही काही वाईट कल्पना नाही. आता इथं कन्फ्युजन होतं, ही कल्पना उत्तम आहे आणि ही कल्पना बऱ्यापैकी आहे, असं दोन हिच्यात तुमचं कन्फ्युजन होईल. तिसरं तर येणार नाही, बरोबर. काय कल्पना आहे काही, बरोबर, असं नाही होणार. बघा ही काही वाईट कल्पना आहे असं ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं असतं त्यावेळेस ती कल्पना बऱ्यापैकी आहे, बरोबर. म्हणून आपण काही हा शब्द वापरला, बरोबर. ही कल्पना बऱ्यापैकी आहे असं त्याचा उपहार वाक्यात रूपांतर होईल. चार बरोबर. शब्दजाती बदलून वाक्य रूपांतर केलेली योग्य उदाहरणे कोणती? थोडा अवघड प्रश्न होता किंवा परीक्षेत जरा कन्फ्युजन करू शकणारा प्रश्न होता, हा पण सोपा होता. कन्फ्युजन टाळण्यासाठी त्या अगोदरच आपण ते क्लिअर केलं पाहिजे, बरोबर. आता बघा, मोठी माणसे गर्विष्ठ नसतात यात नाम आलेले का? नाही. मोठी माणसे माणसे परंतु कशी आहे? मोठी आहे. म्हणजे मोठी या ठिकाणी काय झालं? विशेषण झालं, बरोबर. ते नाम आहे का? नाही. मोठी माणसे गर्विष्ठच माणसे परंतु कशी? मोठी. इथे हे काय आलेले? विशेषण. दोन्ही ठिकाणी ते विशेषण म्हणजे इथं रूपांतर केलेलं आहे का? नाही केलेलं. त्यामुळे ते चुकीचं आहे. हा मुलगा हुशार आहे, बरोबर. मुलगा आहे परंतु कसा? हा मुलगा आहे, बरोबर. म्हणजे त्या मुलाबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे. हा इथे या ठिकाणी विशेषण म्हणून आलेला आहे. त्या विशेषणाचा प्रकार काय असणार आहे? सार्वनामिक विशेषण म्हणणार आहे, कारण हा हे मूळचं सर्वनाम आहे ना. त्या सर्वनामापासून बनलेलं जे विशेषण असणार आहे ते सार्वनामिक विशेषण असणार आहे. हा मुलगा हुशार आहे विशेषण आहे. याचं रूपांतर कशात केलंय? हा हुशार मुलगा आहे. इथे हा मात्र सर्वनाम म्हणून आलेला आहे, कारण मुलगा आहे परंतु हुशार आहे. हुशार इथे विशेषण आलेले आहे. हा मात्र हे काय असणार आहे? सर्वनाम असणार आहे, बरोबर. विशेषणाचं रूपांतर सर्वनामात केलेलं आहे, बरोबर. म्हणून हे वाक्य रूपांतर योग्य आहे, बी बरोबर आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आले. आता पाणी या ठिकाणी काय आलेलं आहे? नाम म्हणून आलेलं आहे, क्रियापद म्हणून आलेलं नाही. येणार काय? पाणी वाक्यातला कर्ता आहे, कर्ता नामच असतो कधी पण. पाणी या ठिकाणी नाम आहे,
बरोबर आणि त्याचे डोळे पानवले बरोबर पानवण्याची क्रिया आहे म्हणजे इथे क्रियापद आहे इथे क्रिया विशेषण नाहीये त्यामुळे हे रूपांतर चुकलेले आहे सी वाले मी कागद टरकावून फेकून दिला परंतु कसा टरकावून फेकून दिला म्हणजे वाक्यातले क्रिया विशेषण आहे क्रियापद अधिक माहिती सांगते बरोबर बरोबर आहे आणि मी कागद टरकावला बघा आता टरकावूनच काय केलं टरकावला टरकावला म्हणजे इथे क्रियापद आलेले वाक्याचा अर्थ पूर्ण करते क्रिया दाखवते म्हणजे क्रियापद येते मी इथे क्रियापदात रूपांतर केले का केले निश्चितच बरोबर टरकावून या क्रिया विशेषणाचं रूपांतर टरकावला ह्या क्रियापदात केलेलं आहे डी बरोबर आहे या ठिकाणी बी आणि डी फक्त बरोबर केवळ बी डी बरोबर ए सी चुक पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर आहे बघा विरामचिन्हांवरती दोन प्रश्न होते ते पाहूयात वडील कॉमा म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे काही रेफरन्स लागत नाही चुकीची विरामचिन्हांचा वापर केलाय चुकीच्या ठिकाणी आता हे बघा वडील म्हणाले मग काहीतरी उद्गार केलेला आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते आलंच पाहिजे बरोबर ए चूक वडील म्हणाले इथं दुहेरी अवतरण चिन्ह पाहिजे त्यामुळे बी चूक वडील म्हणाले कॉमा द्यायचा काय म्हणाले तर ते दुहेरी अवतरण चिन्हात दिलेलं रामायण कुणी लिहिले आहे का तुला खाऊ ही फक्त बरोबर वडील म्हणाले असं नाही इथं इकडं दुहेरी पाहिजे होते फक्त सी बरोबर सोपा प्रश्न आहे तो आला त्याने पाहिले त्याने जिंकले आता इथं एक कन्फ्युजन तयार होईल तो आला त्याने पाहिले त्याने जिंकले थोडं आश्चर्य वाटायला पाहिजे कारण आला पाहिजे लगेच जिंकलंय बरोबर शेवटी उद्गारवाचक आलं पाहिजे बरोबर परंतु शेवटी उद्गारवाचक जर घेतला आपण इथं काय बघा अर्धविराम आहे इथे बरोबर अर्धविराम कधी होतो ज्यावेळेस दोन किंवा दोन छोटी वाक्य जर उभ्या आणि अव्ययाने जोडली असतील त्यावेळेस अर्धविराम येतो आता इथे उभ्या आणि अव्यय कुठंच नाहीये त्यामुळे अर्धविराम येणार नाहीये बरोबर पर्याय क्रमांक चार हे उत्तर शक्यतो नसेल पाहू आता आयोग काय उत्तर देते त्यावर आपण पाहूयात पण शेवटी तर पूर्ण विराम असेल आणि सुरुवातीच्या दोन ठिकाणी काय असणार आहे कॉमा असणार स्वल्प विराम असणार आहे पर्याय क्रमांक एक उत्तर राहील त्याचं शुद्ध लेखनावरती एक प्रश्न होता यातलं बघा आता गर्भित हा शब्द चुकीचा आहे गर्भित हा शब्द असा लिहिला जातो इथं हा प्रत्यय पहिला ई एम आहे पहिली वॅलंटी पाहिजे इथे गर्भितला बरोबर त्यामुळे ए चुकला कथित बरोबर आहे क्रियाकर्म बरोबर आहे लिखित बरोबर आहे बरोबर पण गर्भित चुकीचा असल्यामुळे ए गेला ए वाला पर्याय हेल्मेट होतो बरोबर बघा आता इथं कूर्मगतीमध्ये बरे जाणला कन्फ्युजन असेल आता इथं क्रियाकर्म बरोबर आहे गर्भित बरोबर आहे खणखणीत बरोबर आहे कोणचीला बरोबर आहे आता कूर्मगती कसा लिहायचा लक्षात ठेवा कूर्मगती यातला कुदीर्घ असतो कूर्म म्हणजे कासव बरोबर मूळ संस्कृत मध्ये तो दीर्घच आहे मूळ संस्कृत मध्ये दीर्घ आहे ते तसंच घ्यावं लागेल आपल्याला कूर्मगती बी बरोबर या ठिकाणी डी चुके त्यामुळे दोन पर्याय एलिमेंट होतात राहिला फक्त आपला फक्त बी बरोबर कूर्मगतीचा दुसरा कू बरोबर आहे मित्रांनो बरं चांगला कन्फ्युजन होईल त्याचा रेफरन्स तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो ठीक आहे इथे बघा फक्त बी बरोबर येणार आहे ई मधला बघा आता क्रीडांगण बरोबर आहे कोळिष्ट बरोबर आहे आता एक लक्षात ठेवायचं इथं बघा क्रीडा असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस पहिला पहिली वॅलंटी आहे ज्यावेळेस क्रीडा म्हणतो त्यावेळेस दुसरी वॅलंटी आहे लक्षात ठेवा बरोबर क्रीडांगण दुसरी वॅलंटी वाला बरोबर आहे कोळिष्ट बरोबर आहे तुलरुक्ती इथे बघा आता शुद्धलेखन नियमानुसार मराठीमध्ये काय केलं जातं अकारांत ई किंवा ऊ असेल सॉरी अंत्य ई किंवा ऊ असेल अंत्य ई किंवा ऊ असेल हा दीर्घच नेहमी लिहिला जातो लक्षात ठेवा मराठीमध्ये मराठीमध्ये तुरुक्ती हा शब्द मराठीत लिहिताना असा दीर्घांतच लिहिला पाहिजे ना त्याला रसवंत येणार नाही चुके या ठिकाणी कूर्मगतीचा रेफरन्स मग दाखवतो मी मोराळांबेंच्या पुस्तकामध्ये ऑथेंटिक रेफरन्स आहे त्याचा दुसरा उकार आहे ठीक आहे आता आपण शब्दसंग्रहावरचे प्रश्न पाहूयात 17 प्रश्न हे कोणी विचारले होते शब्दसिद्धीवरचे चार प्रश्न पाहूयात काही शब्द तत्सम तत्व किंवा परकीय नसतात काही शब्द तत्सम तत्व किंवा परकीय नसतात म्हणजे काय असतात देशी असतात बरोबर तत्सम नाही आहेत तत्व नाही आहेत परकीय नाहीत म्हणजे निश्चित ते देशी आहे मूळच्या आपल्या भाषेतले असणार आहे बरोबर त्यामुळे हे पहिलं विधान बरोबर आता हे देशी शब्दांची उत्पत्ती सांगता येते का सांगता येत नाही असं पाहिजे इथे येते दिलेले आहे त्यामुळे चूक आहे आणि देशी शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही वाचून पहा ठीक आहे
त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या लेक्चरमध्ये प्रत्येक प्रश्न डिस्कस करत असतो. देशी शब्दांची उत्पत्ती सांगता येते का? येत नाही. त्यामुळे पूर्वार्ध उत्तरार्ध चूक याचा पूर्वार्ध बरोबर आहे. या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. मराठीत गुढी गुंडी तुभे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. रिपीट रिपीट तेच तेच शब्द शब्दसिद्धीमध्ये विचारले जातात. कानडी भाषेतून आलेला आहे. आपण बघा गुढी पाडवा हा शब्द आपल्याला माहिती आहे. आपल्या लेक्चरची सुरुवात करताना आपण मराठी नवीन वर्ष गुढी पाडवा याचा नेहमी अर्थ सांगत असतो बरोबर. आणि हा गुढी हा शब्द बघा गुढी हा शब्द साऊथ मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला उगादी हा सण साजरा केला जातो. कोणता? उगादी. आणि हा गुढी शब्द ह्या उगादी वरून आलेला असावा असा रेफरन्स सांगितला जातो बरोबर. आणि गुढी हा शब्द कानडी भाषेतला आहे. कानडी भाषेमध्ये गुढीचा अर्थ होतो काय? मंदिर असा होतो किंवा निशान असा सुद्धा एक अर्थ होतो. गुढी पाडव्याला आपण एक प्रकारचं निशाणच घरावरती लावत असतो बरोबर. गुढी हा शब्द कसा आहे? कानडी भाषेतून आलेला आहे. खालीलपैकी प्रत्यय साधित शब्द कोणता? सोपा प्रश्न होता. प्रत्यय लावलेला आहे. थंडाई हा शब्द बरोबर आहे. थंडाई या शब्दाला आई हा प्रत्यय लावलेला आहे बरोबर. आणि अतिक्रमण हे काय? उपसर्ग आहे. गैर अति सौ हे उपसर्ग आहे. आपल्याला प्रत्यय साधित पाहिजे. पर्यायामध्ये एक बरोबर. मग अशीच पाहिलं संकल्प संकेन या शब्दात कोणता उपसर्ग आहे? सम हा उपसर्ग आहे. कारण सम अधिक कल्प सम हा उपसर्ग कल्पला लागलेला आहे. परंतु इथे पुढे व्यंजन आल्यामुळे मच्या पुढे म नाहीसा झाला आणि अगोदरच्या याच्यावरती अनुस्वार आला. हा शब्द संकल्प असा बनला. सम हा उपसर्ग या ठिकाणी आहे. समानार्थी शब्दांवरती एक प्रश्न होता बघा मित्रांनो. समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. आता आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास असेल तर एक निश्चित माहित असेल की भार्या आणि जाया म्हणजे पत्नी किंवा बायकोला समानार्थी शब्द आहेत. आणि काया हा शब्द शरीराला समानार्थी आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे पहिला गट हा चुकीचा आहे समानार्थी शब्दांचा. कारण काया म्हणजे शरीर आणि जाया आणि भार्या म्हणजे बायको. त्यामुळे पर्याय पहिला पर्याय एलिमिनेट होतो. आता दुसरा आणि तिसरा पर्याय पाहण्यापूर्वी आपण चौथा पहिला पाहू. आता कच म्हणजे काय? केस. आता अलंकाराचा घटकाचा एक अभ्यास करताना श्लेष अलंकारात एका ठिकाणी आपण त्याचा अर्थ पाहिला होता. कच म्हणजे काय? केस बरोबर. आणि बघा अलक अलकचा अर्थ पण केस होतो. नयनचा अर्थ मात्र डोळा होतो हे आपल्याला माहिती. त्यामुळे चौथा पर्याय एलिमिनेट होतो. आता बघा सरिता आणि तटिनी म्हणजे काय? नदी. आणि निर्झरिणी म्हणजे माझ्याकडच्या रेफरन्स नुसार निर्झरिणी असा शब्द आहे. निर्झरिणी नाही. त्यामुळे माझ्या मते हा पर्याय नसणार आहे. सरिता आणि तटिनी बरोबर आहे. निर्झरिणी चूक आहे. निर्झरिणी असा रेफरन्स सापडतो. झलकाना नाहीये. निर्झरिणी म्हणजे नदी. निर्झरिणी असतं तर पर्याय क्रमांक दोन उत्तर आलं असतं. परंतु ते तसं येणार नाही. किंवा जरी दिलं तरी आपल्याला त्यावरती ऑब्जेक्शन घेता येईल. माझ्याकडच्या रेफरन्स नुसार निर्झरिणी म्हणजे नदी. लक्षात घ्या निर्झरिणी असा शब्द आपल्याला पाहायला भेटत नाही. बघा मूळ शब्द आपल्याला माहिती निर्झर. निर्झर म्हणजे काय? झरा. निर्झर वरूनच निर्झरिणी असा शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो नदी. म्हणजे दोन एलिमेंट होणार आहे निर्झरिणी. तीन बघा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. ललिता म्हणजे महिला असा अर्थ होतो का? महिला आणि वनिता समानार्थी एकमेकांना. महिला म्हणजेच वनिता बरोबर. महिला या शब्दाला स्त्री या शब्दाला समानार्थी शब्द वनिता महिला असा आहे. आणि ललिता बघा ललना आणि ललिता हे दोन्ही शब्द स्त्री या शब्दाला समानार्थी आहेत. तुम्हाला रेफरन्स पाहिजे असेल संदर्भ पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावरती मी रेफरन्स तुम्हाला देईन. ठीक आहे. ललना ललिता दोन्हीचा अर्थ स्त्री. बघा लल ह्या धातूपासून बनलाय. त्याचा अर्थ होतो विलास करणे बरोबर. आणि त्यापासून ललन आणि ललिता हे दोन्ही शब्द बनलेले आहेत. दोन्हींचा अर्थ होतो स्त्री. पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर पाहिजे. बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 सॉरी. आता विद्यार्थ्यावरती किती एक प्रश्न विचारला होता तो पाहूयात. कृपण वारंवार विचारलेला आहे. खूप वेळा विचारलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल. कृपण म्हणजेच कंजूस. त्याच्या विरुद्धार्थ शब्द कोणता? उदार. कंजूसच्या विरुद्धार्थी उदार होणार आहे. फक्त बी बरोबर. म्हणींवरती दोन प्रश्न विचारले होते. धनपत्रांवर खूप संकटे आली. सततच्या कडीबंदीमुळे धंदा डगायला आला. तरी त्यांनी कामगारांना दिलेल्या आर्थिक मदतीचे वचन शेवटपर्यंत पाळले. म्हणतात ना काय म्हणे. आता इथं बघा
आता गणपतराव मुळातच स्ट्रॉंग आहे, सक्षम आहे, किती संकट आले तरी ते डगमगले नाही. कामगारांना स्टील त्यांनी काय दिलं, आर्थिक मदत केली धंदा डबगायला येऊन पण. म्हणजे ते एकदम स्ट्रॉंग आहे, न तुटणारे आहेत. बरोबर, म्हणजे काय, हिरा जो ठेविता हिरेनी वाचे मारता तो गणी, पर्यायक्रमांक 3 बरोबर राईट. हिरा कसा असतो मित्रांनो, कठीण असतो, तो ऐरणीवरती ठेवला आणि त्याच्यावरती घनाचा घाव जर दिला तरी तो तुटणार नाही, तो वाचतो मरत नाही, वाचे मारता तो घनी. घन मारल्यानंतर तो वाचतो, त्याचा त्याला आपण ब्रेक करू शकत नाही हिऱ्याला. तसंच गणपतराव एकदम स्ट्रॉंग आहेत, धंदा डबगायला आला तरी त्यांनी कामगारांना आर्थिक मदत केली. कार्यक्रमांक 3 बरोबर. आता 4 मध्ये, 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण चौथ्या मनीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. बघा, सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. एखाद्या व्यक्तीला आपण भाकरी दिली म्हणजे त्याच्या आपण जर सगळी काळजी घेतली खाण्यापाण्याची, तर तो आपण सांगेल ते काम करणार. म्हणजे तो कसा असणार आहे, आज्ञाधारक असणार आहे. त्या केसमध्ये ही मान वापरली जाते, सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. कार्यक्रमांक 3 याचे उत्तर आहे, बघा, अतिशय परिश्रम करूनही अल्प फळ हाती आल्याने शंकर कोणताही गाजावाजा न करता छोटी छोटी कामे करतो, योग्य म्हण याच्या या संदर्भात आपल्याला वापरायची आहे. आता जर खूप परिश्रम तुम्ही केले तर अल्प फळ हाती येतं. बरोबर, त्या केसमध्ये डोंगर पोखरून उंदीर काढणे ही म्हण लागू होते. बघा, मुळातच तुम्ही ज्यावेळी डोंगर पोखरता त्यावेळेस खूप मोठं काम तुम्ही हाती घेतलेलं असतं. म्हणजे शब्दशः अर्थ जर घेतला आपण, तर डोंगर पोखराय कोण जात नाही, तर शब्दशः अर्थ जर घेतला, तुम्ही डोंगर पोखराय जर गेले खूप मोठं काम हाती घेणार आहे ना. पण त्या अख्खा डोंगर पोखरला कुठलंही तुमच्या हाती काहीच लागलं नाही, फक्त एक उंदीर लागला. म्हणजे अल्प फळ हाती तुमच्या आलेलं आहे, खूप परिश्रम करून अल्प फळ हाती येतं. त्यावेळी डोंगर पोखरून उंदीर काढणे ही म्हण लागू होते. बी या ठिकाणी बरोबर असेल. आणि अर्थातच तुम्ही ज्यावेळी डोंगर पोखरणार आहे त्यावेळेस गाजावाजा होणारच आहे. तुम्ही गाजावाजा करत डोंगर पोखराय गेले, हाती उंदीर आला फक्त. बरोबर, मग आता हाती फक्त उंदीर आलाय, मग आता तुम्ही गाजावाजा करणार नाही. बरोबर, डी फक्त या ठिकाणी बरोबर आहे. आता बघा, डोंगर वेला आणि उंदीर झाला ही सपनीतीमधली एक गोष्ट आहे. डोंगर वेला बरोबर, आणि त्यातून काय आला, उंदीर आला फक्त. म्हणजे काय झालं, खूप परिश्रम करून अल्प फळ हाती आलं. बी आणि डी या दोन्ही या ठिकाणी बरोबर येणार आहे. फक्त बी आणि डी बरोबर. हे दोन्ही मनींचा रेफरन्स तुम्हाला पाहिजे असेल, त्याचा मी तुम्हाला रेफरन्स देतो. अतिशय परिश्रम करूनही अल्प फळ हाती आल्याने शंकर आता कोणताही गाजावाजा करत नाही, अशा अर्थाने या दोन्ही मनी वापरल्या जातात. फक्त बी डी बरोबर. पर्यायक्रमांक 2 योग्य उत्तर आहे. बघा, वाक्प्रचारावरती 2 प्रश्न होते. शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. शपथ घेतली यासाठी योग्य वाक्प्रचार कोणता, बेल भंडारा उचल. बघा, देवाच्या नावाने ज्यावेळेस शपथ घेतली जाते किंवा देवाची प्रार्थना केली जाते, शपथ घेतली जाते देवाच्या ठिकाणी जाऊन, त्यावेळेस बेल भंडारा उचलला जातो. बरोबर, असं म्हटलं जातं. बरोबर, बेल भंडारा उचलणे म्हणजे काय, शपथ घेणे. पर्यायक्रमांक 2 बरोबर. आता फुले वाहने येत नाही, नमन करणे येत नाही, वाचा सिद्ध करणे, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. बेलभंडारा उचलणे आणि वाचा सिद्ध करणे. तर वाचा सिद्ध करणे म्हणजे काय, तुम्ही एखादा शब्द दिलाय तो सिद्ध करून दाखवावा लागतो. त्या केसमध्ये तो सिद्ध करणे, त्या केसमध्ये ती वेगळी म्हण. बरोबर, बेलभंडारा उचलणे म्हणजे अगोदर आपण शपथ घेतो, बेलभंडारा उचलतो. कार्यक्रमांक 2 बरोबर. तुला ताबूत थंड होणे सोपं आहे, ताबूत थंड होणे, आवेश घोसरून आणि अवेशोसर न तुम्ही थंड झाल्यावर किंवा ताबूत थंड झाल्यावर जोखडात अडकविणे. बघा, जोखड बैलांच्या मान्यावरती नांगर जुंपताना किंवा बैलगाडी जुंपताना जोखडात बैलांना अडकवलं जातं. म्हणजे एक प्रकार त्यांना बंधनात ठेवलं जातं. त्याचा अर्थाने आपण ज्यावेळेस बंधनात ठेवणे त्या अर्थाने मग वाक्प्रचार वापरतो, त्यावेळेस जोखडात अडकविणे हा वाक्प्रचार वापरला जातो. नाकाने कांदे सोलणे. आता एखादा व्यक्ती नाकाने जर कांदे सोलतोय म्हणल्यावर तो खूप बडाया मारतो. एखादा व्यक्ती जर म्हणला की मी नाकाने कांदे सोलू शकतो, तर ती खूप बडाईची गोष्ट झाली ना, थापा मारणं झालं. नाकाने कांदे सोलणे म्हणजे काय, उगच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. फुटका डोळा काळजाने झाकणे. आपला डोळा फुटका आहे, परंतु तो आपण आपल्या काळजाने म्हणजे आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वाने आपण काय केलेलं आहे, ती कमतरता आपण आपण ती झाकून ठेवलेली आहे आणि आपलं चांगलं व्यक्तिमत्व आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. युक्तीने एखादा दोष दडवणे म्हणजे फुटका डोळा काळजाने झाकणे. कार्यक्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, यावरती 2 प्रश्न होते मित्रांनो. बघा, आता हा अवघड प्रश्न होता, ते येणं अपेक्षित नव्हतं. स्टील आपण बघा कसा सॉल्व्ह करता येऊ शकतो. आत्मसंयमनासाठी करवायची जी कृत्य, याला काय म्हटलं जाते. बरोबर, आता बघा, योजकत्व हा शब्द जर पाहिला त्याचं आपल्याला लॉजिक लागलं पाहिजे. योजक, योजना करणे, योजक करणे म्हणजे कुणीतरी एखादी गोष्ट जोडून आणते, त्याची योजना करतो. योजकत्व करणे म्हणजे गोष्टी जोडणे किंवा जोडून आणणे,
त्याला योजकत्व म्हटलं जात. त्यामुळे आत्मसंयमनासाठी करावायचे कृत्याला योजकत्व येणार आहे का? नाही येणार. सी बरोबर आला पर्याय एलिमेंट झाला. सी बरोबर आला पर्याय एलिमेंट झाला. राहिला फक्त ए आणि डी, यमनीय आणि देहबंध राहिला. तर देहबंध वेगळा रेफरन्स तुम्हाला लागला पाहिजे की देहबंध म्हणजे काहीतरी वेगळ्या अर्थाने असणार आहे. आपलं बॉडी स्ट्रक्चर आहे त्याला आपण देहबंध म्हणतो किंवा बांधा म्हटलं जातं. बरोबर, शरीराचा बांधा आपण म्हणतो ना, शरीराचा बांधा म्हणजेच देहबंध. बरोबर, त्यामुळे डी एलिमेंट होतो. आत्मसंयमनासाठी करायचे कृत्य म्हणजे कोणती? यमनीय. ए बरोबर. पुरुषाच्या फेट्यावर लावायचा रत्न जडित तुरा. बरोबर, आता बघा शिरपेचा आपण शब्द बऱ्याच वेळा ऐकतो. तर एक मान आहे शिरपेचा माराचा मानाचा तुरा खोवणे. बरोबर, शिरपेचाच अर्थ ते होतो तुरा असा होतो. शेमला म्हणजे काय? आपला जो फेटा असतो ना त्या फेट्याचा जो पदर असतो पटका किंवा पदर असतो त्याला शेमला म्हटलं जातं. हे उत्तर येणार नाही. मुकुट म्हणजे वेगळा रेफरन्स आहे, हे उत्तर येणार नाही. आता मोतीतुरा म्हणजे एक प्रकारची गवतासारखी वनस्पती असते, त्याला मोतीतुरा म्हटलं जातं. किंवा ज्वारीचा एक वाण आहे या प्रकारे ज्वारी किंवा जोंधळ्याचा, त्याला मोतीतुरा म्हटलं जातं. बरोबर, त्यामुळे तिसरा येणार नाही. शिरपेच योग्य उत्तर आहे कार्यक्रम चार. ठीक आहे, आकलन उत्तरे सोपे होते. पाच प्रश्न आपण आपल्या चॅनेलवरती आन्सर की टाकली होती, त्या पाच प्रश्नांची उत्तरं दिलेली. आपण यावरती आता काही चर्चा करायला नको. आकलन उत्तरांवरती चॅनेलला जाऊन तुम्ही ती उत्तरे पाहू शकता. सोपा उतारा होता आणि उतारा सोपा असतो पण वेळ भेटला न भेटल्याने तुमची उत्तरं चुकू शकतात. त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एका तासात 100 प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.